नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सात ऑक्टोबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता महत्त्वाची सूचना आहे काल जे नोटिफिकेशन आलं होतं त्यासंबंधी बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या होत्या की याच्यात नेमकं काय म्हटलं ते कळत नाही वगैरे शेवटच्या ओळीचा अर्थ कळत नाही आहे तर कालचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्यासंबंधी पहिली एक न्यूज मी क्लिअर करून देतो ती म्हणजे काय की अकरा ऑक्टोबरला जी एक्झाम होणार आहे प्रिलियमची ती होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे ओके तर याच्यामध्ये कसलाही चेंज नसणार आहे अकरा ऑक्टोबरची आपली परीक्षा आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे वाटलं तर त्यासंबंधीचा एक बेसिक व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्याबरोबर आता हे जे नोटिफिकेशन याच्यात दिलेलं आहे तर हे काय आहे ना की नोटिफिकेशन कसं नसावं त्याचा नमुना आहे हा सिम्पली याच्यामध्ये एवढंच आहे की ॲक्च्युली आता जे काही मराठा आरक्षणाचा जो निर्णय आला सुप्रीम कोर्टाचा त्याच्यानंतर जे काही मराठा मोर्चा आणि त्यांच्याकडून ज्या मागण्या आहेत सरकारकडून तर तो सगळा जो तिढा आहे तर त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी बरासा कालावधी लागू शकतो त्या काळामध्ये तोपर्यंत तो आपली परीक्षा थांबवू शकत नाही आपण त्याच्यामुळे परीक्षा जी आहे ती अकरा ऑक्टोबरला प्रस्तावित आहे तशीच होईल पण येत्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ते कशा पद्धतीने वर्क करतं आणि नेमका आरक्षणाबद्दलचा कसा इश्यू होतो त्यानुसार आम्ही निकाल लावू असं एम पी एस सीनी म्हटलं आहे पण हा आता तुमचा मुद्दा नाही आहे तुम्ही बिलकुल हिच्यात डोकं घालू नका अकरा ऑक्टोबर प्रिलियम्स दॅट सिट एवढंच आपलं आहे आणि हेच हे नोटिफिकेशन सांगतं हे ना ना सी सॅटच्या उताराचा कार्यक्रम आहे हा सो एकदा नीट वाचून घ्या फक्त असे उतारे येणार आहेत तुम्हाला हे जे आहे हे कृष्णविवर आहे कृष्णविवराचा फोटो आहे ब्लॅक होल जे काही आपण म्हणतो तर हे ब्लॅक होल आणि याच्यासाठी या वर्षाचं दोन हजार वीसचं जे नोबेल आहे है ना भौतिकशास्त्राचं फिजिक्स तर ते याच्यासाठी गेलेलं आहे कृष्णविवराचं संशोधन आणि त्या सगळ्या गोष्टी आता तिच्यामध्ये हे तीन शास्त्रज्ञ आहेत त्यांना हा मिळालेला आहे फक्त याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब असणार आहे की जी काही प्राईज मनी आहे की याच्यासाठी पुरस्काराची रक्कम जी असते तर आतापर्यंतचा नियम काय आहे की जेवढे असतील त्यांना समान वाटप तिच्यात केलं जायचं पण हिच्यामध्ये थोडा चेंज आहे हा ना तर तो चेंज काय आहे तेही आपण बघणार आहोत तर रॉजर पेन्रोज जे आहे त्यांना पन्नास टक्के रक्कम मिळणार आहे आणि जे आहेत रेनहार्ड गेजल आणि अँद्रे गॅज तर या दोघांना फिफ्टी ट्वेंटी फाय ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट मिळणार आहे तर तेवढं एक लक्षात ठेवा आणि यांना फिफ्टी पर्सेंट असणार आहे ओके इतकं तुम्हाला विचारलं जाणार नाही पण हे असं घडतं आहे हॅ ना तर त्याच्यामुळे हा थोडासा मुद्दा आहे तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला आता बघा नौ भौतिकशास्त्राचं जे नोबेल आहे ते कृष्णविवरासंबंधीच्या संशोधनास मिळालेलं आहे कृष्णविवराची निर्मिती कशी होते हे जे ब्लॅक होल असतात ते कसे निर्माण होतात आपल्या दीर्घिकेच्या केंद्रस्थानी जे आहे ते सर्वाधिक वस्तुमानाचं कृष्णविवर पण शोधलेलं आहे आणि त्याच्यासाठी दोन हजार वीसचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना दिला गेलेला आहे याच्यामधले तीन शास्त्रज्ञ रॉजर पेन्रोज ब्रिटनचे आहेत आंद्रेजा गेज अमेरिका आणि रेन हॅड गेन्झल जर्मनी तर या तिघांना संयुक्तपणे दोन हजार वीसचं नोबेल जाहीर झालेलं जा आहे भौतिकशास्त्राचं आता रॉजर पेन्रोज जे आहे तर ते ब्रिटनचे होते रॉजर पेन्रोज आणि होते म्हणजे आहेत ॲक्च्युली रॉजर पेन्रोज यांनी कृष्णविवराच्या बाबतीमध्ये गणिती आकडेमोड जी आहे आकडे ती दाखवून दिलेली आहे की जे काही हा ना मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते त्यांनी ते दाखवलेलं आहे की त्याच्या बेसिसवर कृष्णविवराची निर्मिती शक्य असते आणि हे जे गणित आहे हे अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर आधारित होतं जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी एकोणीसशे सोळाचे रेफरन्स आणि त्या सगळ्या गोष्टी आधी आपण बघितलेल्या आहेत सो अल्बर्ट आइनस्टाईन जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी सापेक्षतावादाचा सिद्धांत जो आहे त्याच्यावरच हे गणित बेस्ड आहे रॉजर पेंद्रोज यांचं आणि त्यांना पन्नास टक्के जी रक्कम आहे ती मिळणार आहे साधारणपणे हा जो पुरस्कार असतो तो पुरस्कार तिला समान विभागून दिला जातो परंतु या याच्यामध्ये रॉयल स्विडिश अकादमीने तसं स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे हा एक मुद्दा लक्षात ठेवा आता रॉजर यांचा जन्म जो आहे तो खरं तर बघा यांचे जन्म वगैरे आज आलेला आहे रेफरन्स आहे म्हणून घेतलेला आहे परंतु हे तुम्हाला विचारलं जाणं अपेक्षित नाही जन्म कोलचेस्टर ब्रिटन येथे झाला होता एकोणीसशे एकतीसमध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी विद्या वाचस्पती ही पदवी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये घेतली होती आणि सध्या ते ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत यांच्याबद्दलचे दुसरे दोन रेफरन्स पण आपण बघणार आहोत राजर्स पेन्द्रोज यांनी दोन हजार दहामध्ये पुण्यालासुद्धा भेट दिली होती आयसर असेल किंवा पुण्या विद्यापीठातला आयुका असेल तर तिथं ते आले होते त्याच्यानंतर रेनहार्ड गेन्झल जर्मनीचे आणि आंद्रेझा गेज अमेरिकेचे या दोघांचं जे संशोधन आहे तर ते म्हणजे काय की आपली जी आकाशगंगा आहे त्याच्या केंद्रस्थानी एक धुळीचं आवरण होतं की तो भाग त्यांनी शोधला आता तिथं काहीतरी घडत होतं गूढ क्रिया घडत होती पण ती दिसत नव्हती आणि नंतर त्यांच्या संशोधनातून हे स्पष्ट आलं की ही प्रत्यक्षात सर्वाधिक वस्तुमानाचं कृष्णविवर आहे म्हणजे सर्वात मोठं वस्तुमान असणारं ब्लॅक होल जे आहे आपल्या आकाशगंगेतलं ते या दोघांनी शोधलं आणि सूर्याच्या चाळीस लाख पट अधिक त्याचं वस्तुमान होतो आणि तुम्ही इमॅजिन करा की हे केवढं मोठं असणार आहे ऑब्विसली या सगळं असं बघितल्यानंतर ना आपण काय ठरतो ठिपका ओके okay? सो so, या संशोधनामुळे सर्व दीर्घिकांमध्ये अति जास्त वस्तुमानाची कृष्णविवर आहेत याचा उलगडा शास्त्रज्ञांनी केला आणि त्याच्यामुळे या, या दोघांना जे आहे ती पन्नास टक्के रक्कम मिळणार म्हणजे दोघांना पंचवीस टक्के पंचवीस टक्के ओके खरं तर हा रकमेचा इशू नाही आहे नोबेल मिळणं ही एक फार महत्त्वाची बाब आहे की तो लाईफ टाईम मुवमेंट आहे एखाद्या दे शास्त्रज्ञासाठी त्याच्यामुळे ह्या रकमा वगैरे पन्नास टक्के पंचवीस टक्के काय संबंध येत नाही त्याचा आता इच्यातले रेन हॅड जे आहेत ते होमबुर्ग जर्मनी एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांचा जन्म झाला होता बॉर्न विद्यापीठातून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये विद्यावाचस्पती पदवी त्यांनी घेतली संचालक आहेत ते मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ एक्स्ट्रा टेरिटोरियल फिजिक्स हॅ ना प्लँक इन्स्टिट्यूट बघा प्लँक जो आहे प्लँक कॉन्स्टंट यावर्षीच्या एम पी एस सीसाठी लक्षात ठेवा के जी जे आहे के जी किलोग्रॅम त्याचं जे काही डेफिनेशन होती ती बदलली ती प्लँकवर आता आधारित आहे है ना तर ते एक लक्षात ठेवाल एम सी क्यू करता सध्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये बर् बर्कले अमेरिका इथं ते शिकवत आहेत आंद्रेझा गेज न्यूयॉर्क अमेरिकेत एकोणीसशे पासष्टमध्ये जन्म है ना या सर्वांमध्ये यंग असणारी व्यक्ती आहे आंध्रेजा गेट्स आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये विद्या वाचस्पती ही पदवी घेतली सो ऑबियसली या सर्वांची पदवी जी आहे ती सेम आहे विद्या वाचस्पती सध्या जे आहे ते कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये लॉस एंजलिस अमेरिका इथं ते प्राध्यापक आहेत आता रॉजेस पेन्रोज यांनी दोन हजार दहामध्ये पुण्याला भेट दिली होती एक तर आयसर आहे आणि दुसरं पुणे विद्यापीठातलं आयुका तर ते एक लक्षात ठेवा आणि आता त्यांना नोबेल मिळालं आहे त्याच्यामुळे ते, ते महत्वाचं आहे रॉजर पेनरोज कृष्णविवर संकल्पना आता रॉजर पेनरोज यांनी कृष्णविवरच्या बद्दलच्या त्यांच्या संकल्पना ज्या मांडल्या होत्या तर त्यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये पेनरोज त्रिकोणाची संकल्पना मांडली होती बघा आता दोन हजार वीस आहे हा ना सत्तर वर्षापूर्वी या व्यक्तींनी पेनरोज त्रिकोणाची संकल्पना मांडली होती म्हणजे गेल्या सत्तर वर्षापासून जे काम चालू आहे हो तर ते कशाच्या बेसिसवर चालू आहे तर ते ब्लॅक होलवर म्हणजे बघा कुठल्याही क्षेत्रात तिच्यातून आपल्याला एक गोष्ट कळते तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कंटिन्युटी टिकवली कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही ते योगदान देत गेलात आणि कष्ट घेत गेलात तर ते कुठपर्यंत जाऊ शकतं त्याचं एक उदाहरण आहे आणि त्यांनी जी मांडलेली संकल्पना होती ती वास्तवात दाखवता येत नव्हती म्हणजे नाईन्टीन फिफ्टीमध्ये जो संकल्पना त्यांनी समोर आणली त्रिकोणाची तर ती त्यांना वास्तवात दाखवता येत नव्हती पण त्याच्यावर पण नंतर बऱ्याच लोकांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी नंतर ट्रॅप्ड सर्फेसेस ट्रॅप्ड सर्फेसेस हॅ ना ट्रॅप्ड नावाचा एक पिक्चर पण आहे जर तुम्ही बघितला असेल तर है ना जर परीक्षा झाल्यानंतर बघा मजेदार आहे संकल्पना जी आहे ट्रॅप्ड सर्पेस तर याच्यामध्ये प्रकाश किरण जे आहे ते एकाच केंद्रस्थानी फेकले जातात आणि मग तो पृष्ठभाग कितीही वक्र असो जेव्हा वस्तुमान त्या त्यात कोसळू लागतं तेव्हा कृष्णविवर तयार होतं आणि ही क्रिया कुणीही रोखू शकत नाही आणि त्याचं प्रच वस्तुमान हे प्रचंड असतं आणि त्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही म्हणजे काय की ट्रॅप्ड सर्फेसेसमध्ये एकाच केंद्रस्थानी एका सेंटरला जे आहे तर ते प्रकाश फेकला जातो आणि कितीही वक्र पृष्ठभाग असला तरीसुद्धा तिच्यातून त्याला बाहेर जाता येत नाही आणि मग वस्तुमान कोसळाल सुरुवात होते आणि कृष्णविवराची निर्मिती होते ज्याला कोणीही रोखू शकत नाही सो ट्रॅप्ड सर्फेस ही जी संकल्पना आहे आणि दुसरं होतं पेंद्रोज त्रिकोण तर ही रॉजेस पेंद्रोज यांच्याशी संबंधित आहे तर तेवढं एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते किर्गिस्तान किर्गिस्तानमध्ये जे काही निवडणुका आहोत पोल रिझल्ट होते त्यांचे म्हणजे निवडणुकीचे रिझल्ट तर ते कॅन्सल करून टाकण्यात आलेले आहेत कारण जो रिझल्ट आला त्याच्यावरून खूपच तिथं आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या आता किर्गिस्तान जे आहे सेंट्रल एशियाची कंट्री आहे बघा हा किर्गिस्तान आहे आणि इथं हे बिश्केक आहे राजधानी तर ही एक लक्षात ठेवा बिश्केक बऱ्याचदा न्यूजमध्ये असतं इथं वेगवेगळ्या परिषदा होत असतात म्हणून किर्गिस्तानमधलं हे जे बिश्केक आहे तर ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर ते, ते लक्षा एक तेवढं लक्षात ठेवा याला बॉर्डर करणारे देश बघा हा कझाकस्तान आहे इकडं इथं जो आहे तो उझबेकिस्तान आहे इकडं जे आहे तो तजाकिस्तान आहे आणि हा जो आहे तो चीन आहे सो so, हे बॉर्डर करणारे देश आणि सेंट्रल एशिया नीट करूनच ठेवायचा तो आपल्याला हेल्पफुल ठरतो सो so, किर्गिस्तान त्याच्यानंतर गुपकर डिक्लेरेशन आता गुपकर डिक्लेरेशन ही संज्ञा कशाशी संबंधित आहे जम्मू काश्मीरशी संबंधित आहे मी याच्यावर एक डिक्लेअर डिटेल लेक्चर तुम्हाला बनवून दिलं गुप्लेअर गुपकर डिक्लेरेशन हे कशाशी संबंधित जे तीनशे सत्तर वगैरे सगळं आता है ना पस्तीस हे काढून टाकलं मग त्याच्यानंतर जे काय आहे परत एकदा की जम्मू काश्मीर इंटिग्रेशन आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याला सजत लोन हेडेड जे अँड के पीपल्स कॉन्फरन्स जे आहे तर त्यांनी सपोर्ट दिला वगैरे गुपकर हा ना एवढं लक्षात ठेवा की एक ऑर्गनायझेशनल फ्रॉम अँड स्ट्रक्चर टू कलेक्टिव्ह मेकॅनिझम याच्याकरता की सर्वांनी एकत्र यायचं आणि मग जम्मू काश्मीरकरता कार्य कार्यक्रम आखायचे की तीनशे सत्तर जे आहे so, ते परत आलं पाहिजे वगैरे वगैरे सो गुपकर डिक्लेरेशन त्याच्याशी संबंधित आहे तेवढं एक लक्षात ठेवा एक्झाम ओरिएंटेड गुपकर डिक्लेरेशन रिलेटेड विथ जे एन्ड के त्याच्यानंतर चाइल्ड शूड लर्न मदर टंग सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की मातृभाषा आहे ना लहान मुलांनी शिकली पाहिजे का तर हे आंध्र प्रदेशचा जो मुद्दा आहे आपण बघितला होता की आंध्र प्रदेशला त्यांच्या शाळा ज्या आहेत त्या सगळ्या इंग्लिश मिडियम करायच्या आहेत तिच्यात सुप्रीम कोर्टाने हा मुद्दा समोर ठेवलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचं मत जे आहे की अ चाईल्ड हॅज टू लर्न हिज मदर टंग टू गेन फाउंडेशन म्हणजे फाउंडेशन मिळण्यासाठी त्याला त्याची मदर टन शिकणं आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगू शकता आणि म्हणजे त्यांचा जो आहे की जर तुम्ही इंग्लिश शिकला नाही आंध्र प्रदेशचा जो काही युक्तिवाद आहे कोर्टामध्ये आता तर तो जो लॉजिक आहे ते म्हणजे की विदाऊट लर्निंग इंग्लिश गेट आयसोलेटेड म्हणजे इंग्लिश नाही शिकलात तर तुम्ही आयसोलेटेड होता खरं तर असं नाही आहे हां एक आहे की ग्लोबल लँग्वेज आहे इंग्लिश शिकणं ही काळाची गरज आहे त्याच्यात वाद कुठलाही नाही परंतु विदाऊट इंग्लिश तुम्ही आयसोलेट होऊन जाल तुम्ही एक एकटे पडाल असा कुठलाही प्रकार इथं नाही तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर म्हणजे तो फायदा होऊ शकतो तर आंध्र प्रदेशचा इशू आहे की त्यांना इंग्लिशमध्ये सगळ्या शाळा करायच्या इंग्लिश मीडियम आता तुम्ही मला सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये की मदर टंगचा आर्टिकल कुठलं आहे आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये कुठला आर्टिकल सांगतं की शिक्षण हे मदर टंगमधून दिलं पाहिजे त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो टोक्यो टोक्यो जॉपानमध्ये क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आहे सात ऑक्टोबर दोन हजार वीस आणि याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे कुठले तेही बघूयात सो ही परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आहे आता टोक्यो कॉडमध्ये हे होते क्वाडची बैठक क्वाडमध्ये कोण कुन येतं अमेरिका ऑस्ट्रेलिया भारत आणि जपान हे चार देश मग माईक पॅम्पिओ अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मॅरिस पायने ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर या जयशंकर भारताचे आणि तोशी मिसू तोशी मिसु, मोटेगी जपानचे आता चर्चेतले विषय तुम्ही जर बघितले तर करोनानंतरची आव्हानं काय इंडो पॅसिफिक भागातली शांतता चीनचं वर्चस्व त्याला विरोध अमेरिका जपानचं सहकार्य तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण तरीसुद्धा एका कुठल्याही मतावर येऊन एकमत होईल कॉडमध्ये असं तरी सध्या चित्र नाही आहे ना तर याच्याबद्दलची परत काही गोष्टी आल्या तर तेवढा पण कॉडमध्ये कुठले देश येतात तेवढा एक लक्षात ठेवा हा ना के उषा के के उषा यांचं निधन झालेलं आहे केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केलं होतं म्हणजे जवळपास त्यांचा जो कार्यकाळ आहे तिथं नऊ वर्ष न्यायाधीश नंतर मुख्य न्यायाधीश है ना आणि वकिलीसुद्धा तर के के उषा महत्त्वाच्या आहेत कारण के सुकुमारन यांच्या त्या पत्नी आहेत आणि भारतातलं पहिलं न्यायाधीश दाम्पत्य अशी या दोघांची ओळख आहे एम सी क्यू करता लक्षात ठेवा के सुमा सुकुमारन आणि के के उषा या दोघांचं ओळख काय आहे तर भारतातलं पहिलं न्यायाधीश दाम्पत्य एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये नाईन्टीन सेवन्टी फाईव्हमध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ विमन्स लॉयर्स महिला वकिलांची जी काही आंतरराष्ट्रीय फेडरेशन होती त्या संघटनेचं जर्मनीतल्या अधिवेशनामध्ये यांनी भारताचं प्रतिनिधित्व तिथं केलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अजून काय घडलं होतं बरं महिलांसंबंधी जे आपण बघितलेलं आहे कुठली परिषद होती का कुठं झाली होती कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपण डिस्कस केलं आहे भारतीय लोकलवाद जे आहेत त्याच्या मानवी हक्कविषयक कार्यात पण त्या सहभागी होत्या आता भारतीय न्यायदान व्यवस्था आणि स्त्रियांचा जर विचार तुम्ही केला तर कॉर्लेनिया सोराबजी एकोणावीसशे एकवीसमध्ये भारतातल्या पहिल्या स्त्री वकील म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली होती आणि पुढच्या दोन वर्षामध्ये स्त्रियांच्या न्यायव्यवस्थेतील प्रवेशास कायद्याने परवानगी मिळवली होती सो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कॉर्लेनिया सोराबजी ओके पहिल्या महिला वकील आणि मग सर्वच न्यायव्यवस्था त्यांनी खुली करून दिली महिलांसाठी मग त्याच्यानंतर अॅनाचंदी आहे लैला सेठ आहे फातिमा बीबी आहे के के उषा आहे यांची न्यायाधीशपतीमत नियुक्ती त्यांनी मिळवली आहे त्या काळात आणि नंतर ती लिस्ट फार मोठी आहे आताच्या याच्यात तुम्ही बघू शकता हा ना म्हणून ही जी लोकं असतात ट्रेंड सेटर्स ह ना ते फार महत्त्वाचे असतात तुम्ही त्यांना आजच्या लोकांशी कंपेअर नाही करू शकत त्यांनी तो स्पेस दिलेला असतो आणि त्याच्यामुळे ती लोकं खूप महत्त्वाची असतात आणि महिलांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट करून ठेवायची की संविधान निर्मिती प्रक्रिया जी आहे हा ना तर त्याच्यामधल्या ज्या महिला आहे संविधान आणि महिला ती प्रक्रिया किंवा एकंदरच भारताचा स्वातंत्र्य रळा त्याच्यातल्या महिला तर हे टिपिकल महिला ओरिएंटेड प्रत्येक क्षेत्र तुमचं क्लिअर पाहिजे हा ना त्याच्यानंतर आय आय टी नकोशी आणि हां ह्या महिलांच्या याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा आपले जे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्या पेजवर तुम्ही जर गेला तर ती तुम्हाला सापडेल की त्यांनी ज्या ज्या महिलांनी भारताच्या स्वातंत्र्यात योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल लिहित आहेत ते सध्या तर ते एक तुम्हाला महत्त्वाचं आहे आय आय टी ही नकोशी आता तुम्ही बघितलं असेल की आय आय टी एन आय टी ह्या आपल्या इथल्या टॉपच्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहेत आणि जो काही देशात पहिला आला होता जे डबल ई ॲडव्हान्समध्ये जे ई ॲडव्हान्स तिच्यामध्ये पहिला आलेला पुण्याचा चिराग फलोर आणि चौथा आलेला आर राज तर हे दोघं कुठं गेले आहेत एम आय टीला ॲडमिशन घेत आहेत ते हा ना तर अमेरिकी विद्यापीठाला त्यांनी प्राधान्य दिलं आय आय टीपेक्षा तर मॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी तुम्हाला माहीत असेल आणि आता ह्याच्यामध्ये ह्या चिराग फलोरनी हेही म्हटलेलं ॲक्सेप्ट केलं आहे काही जे ॲडव्हान्सची जी काही एन्ट्रस आहे ती एम आय टीपेक्षा पण कठीण आहे पण एम आय टीमध्येही शिकायला जातात म्हणजे आतापर्यंत काय होतं की ब्रेन ड्रेन नावाचा जो प्रकार होता आपला किंवा आपण याच्यावर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आहे अमेरिका पॉवर का आहे कारण बघा तुम्ही आता भारतातला जे डबल ई ॲडव्हान्समधला पहिला आलेला चौथा आलेला त्याच्यानंतर दुसरे जे आहे की अजून दोघं तिघांनी केलं होतं पण त्यांना ते ह्या वर्षी मिळालेलं नाही आहे दुसरे जे आहेत टॉपर्स तेही कदाचित पुढच्या वर्षी जाऊ शकतात मग आता मुद्दा जो होता आधी की अमेरिका हे सुपर पावर का काय तर हे सगळे जर असलं टॅलेंट तिथं जमा व्हायला लागलं आणि हे सगळ्या जगातून होतं हे काही फक्त भारतातून नाही आहे अख्ख्या जगातून आणि त्याच्यामुळे मग तिथं जो ब्रेन गेन होतो तिच्यामुळे आपल्याकडं काय होतं आहे ब्रेन ड्रेन होतो आहे ओके म्हणजे जसं इकॉनॉमिक ड्रेनची थेरी आहे इतिहासामध्ये तसं आता हे ब्रेन ड्रेन आहे आता दुसरा मुद्दा जो आहे या सर्व हिच्यामध्ये की नेदरलँड असेल जर्मनी ऑस्ट्रेलिया कॅनडा तर तर है ना तर एकतर या देशांमध्ये सुद्धा आयदर शिष्यवृत्ती स्कॉलरशिप असेल किंवा कर्ज काढून पण पॅरेंट्स पाठवत असतात ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचं बऱ्यापैकी जे गणित आहे विद्यापीठांचं ते अशा बाहेरच्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर चालतं तर हा सगळा एक खूप विचार करावा लागणारा मुद्दा आहे आणि भारतामध्ये आपण एकतर अशा पद्धतीचे विद्यापीठं निर्माण केले पाहिजेत कारण जागतिक स्तरावर कुठलेही विद्यापीठं जे आहेत त्याची रँकिंग येते तर आपण फार खाली असतो तर एकतर ते तयार करणं आणि त्या अनुषंगाने संधी तयार करणं म्हणजे किंवा तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की बरेचसे लोक एम एस करायला जातात इंजिनिअरिंग नंतर अमेरिकेत पण तिच्यातले फार क्वचित लोक भारतात येतात त्याचं रिझनही आहे खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून ते शिक्षण घेतात आणि त्या तुलनेत तेवढ्या प्रकाराच्या नोकऱ्या भारतात मिळतात का हा एक मुद्दा आहे सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ही नक्की चांगली बाब आपल्यासाठी नाही आपले विद्यार्थी आपल्याकडे राहावेत त्यांनी आपल्यासाठी काम करावं पण त्याच्यासाठी आपल्याला त्यांना त्या ते सेवा सुविधा देणं गरजेचं आहे जिराफ संशोधन भारतामध्ये होतं का तर होतं भारतातही होतं भारतात जवळपास म्हणजे जिराफांची संख्या दोन हजारच्या आसपास जी आहे ह ना जवळपास अडोतीस जिराफ आहेत ओके आणि म्हणजे एकंदरीतच जगभरातले जे प्राणी संग्रहालय आहेत तर त्यांच्याकडं दोन हजार आणि भारतात किती आहे आळुतीत जिराफ आहे ओके म्हणजे एकतर नैसर्गिक अधिवास जो आहे जिराफाचा तो आफ्रिका आहे ते आफ्रिकेत सापडतात नैसर्गिक अधिवासात पण मग त्यांना जगातल्या वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयात आणलेलं आहे तर जगातल्या वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयात दोन हजार भारतात आळुतीत जिराफ आहेत मग इथं आपल्या इथं यांच्यावर संशोधन होत असतं आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जिराफाचं नैसर्गिक अधिवास कुठला तर तो आफ्रिका आहे तर ते एक लक्षात ठेवा अडोतीत जिराफ भारतात सध्या आहेत आणि एकंदरीतच की तमिळनाडूमधलं जे उटी आहे तिथं मॉलिक्युलर बायोडायव्हर्सिटी लॅबोरेटरी आहे तिथंसुद्धा यांच्यावर संशोधन होतं तर ह्या सगळ्या बाबी आहेत तर तेवढं एक लक्षात ठेवा जिराफाबद्दल हे तिसरं चौथं आर्टिकल होतं नानाजी देशमुख जे आहेत तर त्यांचं चरित्र छापायचं होतं गव्हर्नमेंटला पब्लिश करायचं होतं पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिरंगाई होते म्हणजे बघा नानाजी देशमुख यांना भारतरत्न मिळालेला आहे आणि तो भारतरत्न दोन हजार एकोणीसचा मरणोत्तर यांना दिला होता आणि त्याच्यानंतर हे चरित्र आणायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण त्याच्यासाठी पण शेवटी जा ना सरकारी कामांनी चार महिने थांबतं यांनी बरंच वर्षच घालवलं आणि फक्त आताच्या सरकारचं नाही आधी बी जे पीचं सरकार होतं ज्यांनी दिलेला होता त्यांच्या काळात पण दिरंगाई झालेली आहे नंतरच्या काळात पण झालेली आहे तर ऑब्वियसली त्या मुद्दा आहेत आणि यांचं वैशिष्ट्य असं होतं साठ वर्षानंतर ते स्वेच्छेनी निवृत्त झाले राजकारणातून म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तरचं जे पहिलं बिगर काँग्रेसी केंद्र सरकार होतं तिच्यात ते त्यांनी मंत्रिपद नाकारलं होतं आजची परिस्थिती बघा आजचे राजकारणी कसे आहेत सो ह्या व्हॅल्यू व्हॅल्यूज आहेत व्यक्तीनिष्ठा आणि त्याच्यानुसार त्या गोष्टी होतात आ एटी डे बॅटल आता एटी डे बॅटल काय आपल्याला वाटू शकतो युद्ध वगैरे आहे असं काही नाही आहे एटी डे बॅटल हे उत्तर कोरियाने आता करोनानंतरची त्यांची जी सुस्तावलेली अर्थव्यवस्था आहे तिला चालना देण्यासाठी अभियान सुरू केलेलं आहे सो उत्तर कोरियाने करोनामुळे सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एटी डे बॅटल हे अभियान सुरू केलेलं आहे आता बॅटल म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असा अर्थ नाही याचा याचा अर्थ जो आहे तो अभियान असा आहे आणि या अभियानाअंतर्गत उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील आणि एटी डे बॅटल तेवढ्या एक लक्षात ठेवा सो सी क्यूमध्ये गडबड व्हायला नको अटल बोगद्याबद्दल बिनचूक विधान समुद्र सडपाटीपासून दहा हजार फूट उंचीवरचा उंचीवरील महामार्गाचा जगातला सर्वात लांब बोगदा आहे बरोबर काराकोरम नाही पीर पंजालमध्ये मा आहे मार्गिकांचा आकार जो आहे तो घोड्याच्या नालीसारखा आहे हे बरोबर आहे सो फक्त अ आणि क शौर्य क्षेपणास्त्राबद्दल बिनचूक विधान भारताच्या के फिफ्टीन क्षेपणास्त्राचं जमिनीवरचं रूपांतर बरोबर मारक क्षमता सातशे ते हजार पाचशे पाच हजार किलोग्राम वजन वाहून देण्याश पाच हजार म्हणजे हे इतकं एक्स्ट्रीम आहे की ते बरोबर असूच शकत नाही चुकीचं स्टेटमेंट आहे सो फक्त अ आणि ब बरोबर आहे बेलारूस देशाच्या सामायिक सीमा नसलेला देश आता बऱ्याचदा असं बघितलं ना तुम्ही जस्ट ने ऑब्झर्व केलं तरी क्लिअर होतं की चीन फार दुसरीकडं आहे त्याचा काही संबंध येत नाही मानेने युद्ध निकिम खालीलपैकी कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे जिराबशी संबंधित आहे खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये पुष्पा भावे यांचा सक्रिय सहभाग होता ओके दलित पॅन्थरमध्ये होता स्त्रीवादी चळवळीत होता अंधश्रद्धा निर्मूलनमध्ये होता स्वदेशीमध्ये न होता ओके सो so, अ ब क असं याचं उत्तर आहे आजचे प्रश्न घ्या आजचा पहिला जे आहे आय ए एससाठीचा साठीचा एस ए आवर पोलीस आर सिमिंगली सुपर इफिशियंट बट ओव्हर कोर्ट्स आर सुपर स्लो म्हणजे पोलिस सुपर सु इफिशियंट तर कोट सुपर लो हा ना स्टेटमेंट आहे हे एस एचा तुमचा टॉपिक आहे आजचा आणि ज्या लोकांना रायटिंग प्रॅक्टिस करायची असेल सिरियसली आय ए एससाठी तर त्याच्यासाठी एक प्रोग्राम आपण डिझाईन करतो आहे तर तुम्ही स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर हॅ ना संपर्क साधू शकता जी लोक इंटरेस्टेड मागचे जे स्टुडंट्स होते त्यांनी बऱ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट केलेला आहे त्याच्यामुळे तो प्रोग्राम आपण रिझ्यूम करणार आहोत है ना एम पी एस सी एस ए भारतीय भारतातील न्यायदान प्रक्रिया व आव्हानं चारशे शब्द आता प्रश्न घ्या आजचे हिपेटायटिस सी विषाणू संशोधनास दोन हजार वीसचं वैद्यकशास्त्राचं नोबेल जाहीर झालेलं आहे हिपेटायटिस सी हा रोग असाध्य आहे हिपेटायटिस सीमध्ये मूत्रपिंडाचा कर्करोग होतो फक्त क योग्य फक्त अयोग्य अबक योग्य फक्त ब योग्य माधवी बुच या खाजगी क्षेत्रातून सेबीच्या पूर्णवेळ नियुक्त झालेल्या पहिल्या महिला सदस्य आहेत दोन हजार वीसमध्ये माधवी बुक यांची सेबीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली फक्त अ बिंचूक ब बिंचूक दोन्ही बिंचूक दोन्ही चूक ग्रीन न्यू डील ही संकल्पना खालीलपैकी कुणाशी संबंधित आहे अमेरिका जर्मनी युरोपियन युनियन भारत अ क अ ब अ ड फक्त ड केन्झो तकाडा हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत राजकारण अर्थव्यवस्था फॅशन समाजसेवा आयुष यांनच्या यादीत जिराफ असुरक्षित गटात मोडतात जिराफ नैसर्गिक अधिवासात केवळ आफ्रिकेत सापडतात फक्त अयोग्य फक्त बयोग्य दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो